सेवेंथ स्टैंडर्ड प्रैक्टिस सेट 39 एज नंबर 68 श्वेता पीयूष एंड नचिकेत टुगेदर इन्वेस्टेड रुपीज 80,000 एंड स्टार्टेड बिजनेस ऑफ सेलिंग शीट्स एंड टॉवेल्स परचेस्ड फ्रॉम सोलापुर श्वेता शेयर ऑफ द कैपिटल वॉज रुपीज 30,000 एंड पीयूष इज 12,000 एट द एंड ऑफ द ईयर दे मेड अ प्रॉफिट ऑफ 24% व्हाट वॉज द नचिकेत्स इन्वेस्टमेंट एंड व्हाट वॉज हिज शेयर ऑफ द प्रॉफिट तो आता इन्वेस्टमेंट है श्वेता पीयूष आणि नचिकेत यांची किती दिलेली आहे 30,000 पीयूष ची आहे 12,000 आणि नचिकेत ची जी आहे ती आपल्याला काढायची आहे ती आपण एक सॅजम केली टोटल इन्वेस्टमेंट जी आहे ती किती दिलेली आहे 80,000 म्हणजे 30,000 प्लस 12,000 प्लस एक्स इजिकल टू 80,000 इजिकल टू काय होणार आहे 42,000 प्लस एक्स म्हणजे एक्स ची व्हॅल्यू कशी येणार 80,000 मायनस 42,000 म्हणजे एक्स इजिकल टू 38,000 इन्व्हेस्टमेंट ऑफ नचिकेत जी आहे ती किती आलेली आहे रुपीज 38,000 आता प्रॉफिट जो आहे तो किती दिलेला आहे 24% म्हणजे 100 वर जर 24 आहे तर 38,000 वर किती तो काढायचा आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आपण तर कसं येणार हे इकडे पहा म्हणजे हे किती राहिले 38 × 24 हे किती आलं 902 आणि हा 0 म्हणजे 9,120 इन्व्हेस्टमेंट बाय नचिकेत इज 38,000 अँड प्रॉफिट इज किती आलेला आहे 9,120 आता नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये बघा काय आहे ए अँड बी स्टार्टेड अ प्रॉफिट ऑफ रुपीज 24,500 अँड इन द प्रपोर्शन काय दिलेलं आहे त्यांनी 3:7 इच ऑफ देम गिव 2% ऑफ हिज शेअर ऑफ प्रॉफिट टू द सोल्जर्स वेलफेअर फंड व्हॉट वॉज द ऍक्च्युअल अमाऊंट गिव्हन इन द फंड बाय इच ऑफ देम तर प्रॉफिटचा जो रेशो आहे तो काय दिलेला आहे 3:7 म्हणजे एचा आहे 3x आणि बीचा आहे 7x मग टोटल जी आहे 3x प्लस 7x किती दिलेली आहे ती टोटल प्रॉफिट 24,500 मग 3x प्लस 7x इजिकल टू 10x इजिकल टू किती आलेला आहे 24,500 म्हणजे एक्स ची व्हॅल्यू कशी येणार 24,500 डिवायडेड बाय 10 एक्स इजिकल टू किती आलं 2,450 मग आता 3x इजिकल टू काय येणार हे मल्टिप्लाइड बाय दिस म्हणजे 7,350 आणि 7x इजिकल टू किती आलेले त्याला मल्टिप्लाय करायचं आपण 7 ते आलेलं आहे 17,150 आणि मग आता हे ए आणि आपल्याला बी चं हे काय निघलेले आहे दोघांच्या व्हॅल्यू निघलेल्या आहेत म्हणजे प्रॉफिट ऑफ ए किती आलेला आहे रुपीज 7,350 आणि प्रॉफिट ऑफ बी किती आलेला आहे रुपीज 17,150 मग आता काय सांगितलं त्यांनी 2% 100 वरती जर 2 आहे तर ह्याच्या प्रॉफिट वरती किती येतो इथे काढायचा म्हणजे इथे पुन्हा सेम क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं आणि सिम्प्लिफाय केल्यानंतर काय होणार आहे बघा हा 0 कॅन्सल होणार 2 × 1 = 2 × 2 = 5 = 10 फाईव्ह निकडे डिवाइड केलं तर किती येतं रुपीज 147 सेम आपण बी साठी करणार 100 वरती 2 आहे 17,150 वरती किती येणार तर एक क्रॉस मल्टिप्लिकेशन पुन्हा 2 × 1 = 2 × 2 = 10 इथे 5 येणार 5 ने पुन्हा इकडे डिवाइड केलं तर किती येणार ते 343 म्हणजे ए डोनेटेड रुपीज 147 आणि बी डोनेटेड रुपीज 343